मुंबईमध्ये असणारा जो गुजराती आहे हा इलेक्ट्रॉनिक सेक्टरमधला गुजराती नाही आहे, तो हा पूर्णपणे दाना बाजार आणि दवा बाजारामध्ये गुंतलेला आहे आणि अधिक प्रमाणात दलाली करतो अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे तोही निघून गेला तर मुंबईवरती अजिबात परिणाम होणार नाही। मुंबईमधनं कोणी निघून गेलं गुजराती असेल किंवा राजस्थानी असतील, मुंबईतल्या मिल ज्या होत्या ज्या राजस्थानी लोकांच्या मिल होत्या संपानंतर 80 साली ते निघून गेले। मुंबई हे ते गेल्यानंतर सुद्धा फायनान्शियल कॅपिटल राहिलं। राजस्थानी लोकांचं जे वर्चस्व टेक्सटाईलवरती होतं ते पूर्णपणे संपलं आणि हे टेक्सटाईलचं वर्चस्व आता दक्षिणेतल्या लोकांनी घेतलं अशी असणारी परिस्थिती आहे। मुंबईमध्ये असणारा जो गुजराती आहे हा इलेक्ट्रॉनिक सेक्टरमधला गुजराती नाही आहे, तो हा पूर्णपणे दाना बाजार आणि दवा बाजारामध्ये गुंतलेला आहे आणि अधिक प्रमाणात दलाली करतो अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे तोही निघून गेला तर मुंबईवरती अजिबात परिणाम होणार नाही। तर राजस्थानी मिल मालकांची जी परिस्थिती झाली ती परिस्थिती या गुजराती व्यापाऱ्यांची सुद्धा होईल।